आज सकाळी एबीपी माझाला मी एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने गाडी तोडण्याचं काम महानगरपालिकेचे अधिकारी करत होते मला असं वाटतं ते अतिशय वाईट पद्धतीने होतं. आज लॉकडाऊनमुळे लोक घरी बसलेली आहेत, लोकांचे लाईट बिल भरण्याचे वांदे झालेले आहेत, मुलांच्या शाळेच्या फिया भरायचे वांदे झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मला तर गाडी चुकीच्या पद्धतीने लावली आहे. ठीक आहे, तुम्ही त्याला फाईन मारा, तुम्ही त्याचं सामान जे काय तुमचं रिक्षर असतं ती कारवाई करा, पण ज्या पद्धतीने तुम्ही त्याला मारलं, तुम्ही त्याच्या गाडीची तोडफोड केली. आज परिस्थितीने एक गाडी घ्यायला, आज आम्ही गाडी विकत घेतली, ही सेकंड हँड गाडी आम्ही घेतली 8,000 तर नवीन गाडी जर विकत घ्यायची असेल तर त्याची प्राईस काय असेल, आणि जो माणूस दिवसाला 200-300 रुपये जर हातगाडीवर दिवसभर उभा राहून कमवत असेल आणि त्या माणसाला अशा वाईट वेळेस, मला वाटतं नियम ठीक आहे, नियम पाळले गेले पाहिजेत बाकी सगळं, पण ही वेळ नाही आहे. आज लोक अडचणीत आहेत, तर मुख्यमंत्री सातत्याने लोकांना सांगतात आम्हाला मदत करा, आम्हाला सहकार्य करा, पण मुख्यमंत्र्यांचं पण काम आहे की लोकांना अशा वेळेला सहकार्य करणं. चुकताय, चुकताना दिसताना कमीत कमी त्यांना समज द्या आणि त्यांना सोडून द्या, ना की त्यांच्यावर निर्दयीपणे त्यांच्याशी वागा. ज्या पद्धतीने ती गाडी चोरली गेली आम्हाला खूप वाईट वाटलं. मी ताबडतोब म्हणजे संदीप राणेंना फोन केला, तुला काय प्रकरण समजून घे. संदीपने ते संपूर्ण प्रकरण समजून घेतल्याच्यानंतर मला सांगितलं, सर वाईट झालं त्या माणसाबरोबर, आपण त्याला मदत केली पाहिजे, त्याची परिस्थिती नाही. तो आम्ही आज त्याच्या मदतीसाठी इथे आलो आणि आमच्याकडनं जी मदत त्याला करता आली, त्याला जी आवश्यक असलेली गाडी आम्ही आज दिलेली आहे आणि महापालिकेच्याही अधिकाऱ्यांशी बोलून अशा प्रकारची कृपया या कोविडच्या काळात कारवाई करू नका. तुमचे जे काही नियम असतील ते पाळा, आम्ही त्याच्या विरोधात नाही, फक्त लोकांचं नुकसान करू नका, एवढीच आमची त्याला विनंती आहे.